मन हा जो विषय आहे याच्याबद्दल आपल्या साधू संतांनी, उपनिषदांनी, भगवद्गीतेने, तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, रामदास स्वामीने सर्वांनी मनाबद्दलचा विचार केलेला आहे, तो त्यांनी थोडक्यात मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला मनाचं महत्त्व जितकं समजायला पाहिजे होतं तितकं न समजल्यामुळे आपण एकदम परमेश्वराचाच विचार करायला लागलो. आज बघा, परमार्थ करणारी मंडळी मनाचा कधीच विचार करत नाही, ते एकदम विचार करतात तो परमेश्वराचा. पण हे सगळं चुकीचं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण मन आणि परमेश्वर यांचा परस्पर फार महत्त्वाचा संबंध आहे. हे जर आपण लक्षात घेतलं नाही तर आपला मार्गच चुकीचा ठरेल. मी एकदा सांगितलं होतं की मनाचं शेवटचं टोक म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वराचं अलीकडलं टोक म्हणजे मन, असं वास्तविक वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मनाला धरून जर तुम्ही राहिलात तर मनाला धरल्यामुळे आपोआप तुम्ही परमेश्वरापर्यंत जाऊन पोचता, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या मनाबद्दलसुद्धा तुम्ही जर विचार केला आहात की उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे, मनोजातम जगत सर्वम, मन एव जगतपती, मन एव परब्रह्म, मन एव रमापती. म्हणजे मनाचं किती सुंदर वर्णन उपनिषदकाराने केलं आहे, म्हणजे आपल्या ऋषीमुनीने, की आपल्याला आश्चर्य वाटेल की 5000 वर्षापूर्वी हा सिद्धांत मांडला जावा, हे खरोखर आश्चर्य आहे. मनोजातम जगत सर्व, मन एव जगतपती, एव हा शब्द वापरलेला आहे, मन एव जगतपती, मन एव परब्रह्म, मन एव रमापती. म्हणजे एव हा शब्द जो वापरला आहे थ्रूआउट संबंध त्या श्लोकात वापरला आहे. तर हे सांगायचा मुद्दा असा की ह्या मनाचं इतकं प्रचंड महत्त्व आपल्या ऋषीमुनींना ठाऊक होतं, उपनिषद काळापासून ठाऊक आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये या मनाबद्दल भगवंतांनी तर अगदी स्पष्ट सांगून टाकलं, इंद्रियाणां मनश्चास्मी, की इंद्रियामध्ये मन मी आहे सांगूनच टाकलं, की आणखी तुम्हाला आणखी विचारच करायला नको. आणि अशा तऱ्हेने भगवद्गीतेने सांगितलं. आता तुकाराम महाराजांना जर विचारलं तर तुकाराम महाराजांनी सांगितलं एका ठिकाणी, आधी मन घेई हाती तोची गण राजा गणपती. मी गणपती कोण आहे, मनालाच गणपती म्हटलं त्याने, पहा काय ते, आणखीन गणपती दुसरं नाहीत, मन हाच गणपती. आधी मन घेई हाती तोची गण राजा गणपती, बघा. आणि प्रस्तुतच्या अभंगामध्ये तर त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. मी तिकडे एव शब्द वापरला आहे, इथे तुकाराम महाराजांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे, दुसरं दैवत नाही मन हेच दैवत. आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण बोलताना एक सुंदर शब्द वापरतो, मनोदेवता. अप्रतिम शब्द आहे, अप्रतिम शब्द आहे तो, मनोदेवता किती सुंदर शब्द आहे, की मनाला देवता म्हटलेला आहे, सुंदर. तसं एक सुभाषित आहे, त्या सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, की सुखस्य दैन्यस्य नकोपि दाता, स्वयमेव करता स्वयमेव भोगता, मनानुकूले धननिर्धनेच मनो ही साक्षात भगवत स्वरूप. म्हणजे मन हे भगवत स्वरूप आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे किती सुंदररीतीने ह्याचं सगळं जर आपण जर पाहिलं तर आपल्या साधू संतांनी मनाबद्दल फार सुंदर सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी, त्यांनी तर अगदी मनाचे श्लोकच सांगितले, त्यांनी तर मनाचे श्लोक सांगितले, इतकं त्यांनी मनाला महत्त्व दिलेलं आहे. हे मी काय सांगतो आहे की मनाचं हे जर महत्त्व आपण नीट लक्षामध्ये जर घेतलं तर साधू संतांनी आम्हाला सांगितलं काय आणि आम्ही करतो काय ह्याच्यामध्ये किती मोठी दरी आहे हे आपल्या ध्यानात येईल. ही दरी इतकी मोठी आहे की ती ओलांडता ओलांडता आपण त्या दरीतच कोसळतो, इतकी ही दरी मोठी आहे. आणि म्हणून मनाचा जर तुम्ही विचार केला नाही तर परमेश्वरापर्यंत जाऊन तुम्ही पोचणारच नाही. कितीही तुम्ही जरी जप तप केलं तरीसुद्धा परमेश्वरापर्यंत जाऊन पोचणार नाही तर मनाचा विचार केला नाही तर.
आणि म्हणून मनाचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. सांगायचा मुद्दा हे जे मन आहे हे फक्त एकच आहे. मनाचे आपण प्रकार करू शकतो, अनेक करू शकतो, पण मन खरं म्हणजे एकच आहे. आणि त्याचे प्रामुख्याने आम्ही तीन विभाग करतो. एक म्हणजे बहिर्मन, दुसरं म्हणजे अंतर्मन आणि तिसरं म्हणजे दिव्यमन. आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपण मनाचे फक्त तीनच प्रकार बघूया, बहिर्मन, अंतर्मन आणि दिव्यमन. आता मन म्हटल्यानंतर आपल्या ध्यानामध्ये आलं की या मनाचं महत्त्व किती आहे. आता हे बहिर्मन आणि अंतर्मन हे कुठून येतं, तर हा एक मोठा महत्त्वाचा विषय आहे. तो लक्षात घ्या कसा, तो की हे बहिर्मन नावाचा जो प्रकार आहे तो येतो कुठून, आणि बहिर्मनाचा जो प्रभाव जो पडतो आहे जीवनावर तो का पडतो आहे, कसा पडतो आहे, किती पडतो आहे, हे सगळं आपण जर नीट समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या ध्यानात येईल की हे जे बहिर्मन ज्याला आपण म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे. अंतर्मन जे आपण ज्याला आपण म्हणतो ते महत्त्वाचं आहेच, पण बहिर्मनाच्या अपेक्षेत अंतर्मनाचं आणि ठेवण चाललेली असते. पॅटर्न ज्याला आपण म्हणतो तो पॅटर्न जो आहे तो अंतर्मनाचा पॅटर्न हा बहुतांशी बहिर्मनावर अवलंबून असतो. आणि म्हणून हे बहिर्मन आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. इतकं महत्त्वाचं स्थान आहे या बहिर्मनाचं की या बहिर्मनाने सर्वांनाच व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे बहिर्मनाने मीला व्यापून टाकलेलं आहे, बहिर्मनाने शिवाला व्यापून टाकलं आहे, शिवाला व्यापून टाकलं आहे, परमेश्वराला व्यापून टाकलं आहे, सर्वांना व्यापून टाकलेलं आहे. तुम्ही म्हणा कसं, ते सांगतो. आता हा आपल्या ठिकाणी हे जे बहिर्मन बहिर्मन जे आपण म्हणतो ते अगोदर निर्माणच होतं कसं ते आपण बघूया. आता बहिर्मनाचा आपण जर विचार करायचा जर ठरवलं तर बहिर्मनाची सुरुवात जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी होते. 12व्या दिवशी आपल्याला जेव्हा आपले आई वडील समाज आपल्याला नाव देतो आणि त्याला नामकरण विधी असं नाव दिलेलं आहे. आता हे नामकरण विधी म्हणजे नाव देण्याचा प्रकार, म्हणजे नावं ठेवायला आपण जी सुरुवात केलेली आहे ती 12व्या दिवसापासूनच, की नावं ठेवण्यामध्ये आपण पटायतच आहोत आणि म्हणून 12व्या दिवसापासून जे आपण नाव ठेवलेलं आहे, कळलं की नाही बाळाला, तर हे जे नाव आपण ठेवतो तिथून खरं सांगायचं म्हणजे बहिर्मनाची तिथून सुरुवात होते. ती गंगोत्री असं म्हटलं तरी चालेल. बहिर्मनाची गंगोत्री म्हणजे आपलं नाम, म्हणजे आपलं नाव, हे जे नाव म्हणजे मग बंड्या, चंड्या, दोंड्या, दगड्या, हे जे काय असेल ते, जे काय नाव असेल ते, ते तिथून आपल्या बहिर्मनाची तिथून सुरुवात झाली. आता बघा, जन्माला मूल आलेलं आहे त्याला नाव नाही, त्याला गाव नाही, त्याला धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, वंश नाही, कुळ नाही, गोत्र नाही, काही नाही, कळलं की नाही. म्हणून एके ठिकाणी मनूने फार सुंदर सांगितलेलं आहे की मूल जेव्हा जन्माला येतं ना, जन्मात जायते शूद्रा, जन्मात जायते शूद्रा, जन्माला आलेला प्रत्येक माणूस म्हणजे ब्राह्मणसुद्धा जेव्हा जन्माला येतो ना तर तो शूद्रच असतो, हे मनूने सांगितलेलं आहे. जन्मात जायते शूद्रा संस्कारात द्विज उच्चते, म्हणजे संस्कार जेव्हा आपण जेव्हा त्याच्यावर करतो तेव्हा द्विज उच्चते, म्हणजे द्विज त्याला म्हणतात. आता द्विज ह्या शब्दाचा अर्थ काही लोकांनी ब्राह्मण केला, आम्हाला तो मान्य नाही. द्विज याचा अर्थ त्याचा दुसरा जन्म, द्विज म्हणजे दुसरा जन्म. संस्कारात द्विज उच्चते म्हणजे संस्कारामध्ये त्याचा दुसरा जन्म होतो. केवढंच म्हणजे हा महत्त्वाचा सिद्धांत जो मनूने सांगितलेला आहे तो कोणी लक्षातच घेत नाही की जन्माला आलेला प्रत्येक माणूस, मग तो कुठल्याही ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येऊ दे, मराठ्याच्या पोटी येऊ दे, क्षत्रियाच्या कोणाचे, तो जन्माला आला ना की तो शूद्र, कळलं की नाही.
संस्कारात विजय होते, मग त्याला जे संस्कार मिळणार ना मग त्याच्याप्रमाणे त्याचं मग दुसरा जन्म होतो। हा विषय एक महत्त्वाचा आहे, आता मी तो सध्या घेत नाही, एवढंच मला सांगायचं आहे की इथून सुरुवात होते की मूळ जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा त्याला धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, कुळ नाही, गोत्र नाही, काही नाही। मग त्याला पहिलं दिलं जातं नाव, नाव दिलं गेलं की मग आपोआप पुढे येतं वडिलांचं नाव, मग आडनाव येतं। आडनाव आलं रे आलं की त्याला तिकडे ते धर्म चिकटला, जात चिकटली, पोट जात चिकटली, उपजात चिकटली, कुळ गोत्र हजार भानगडी त्याला येऊन चिकटल्या। कळलं की नाही, बघा कसा फुगा केवढा फुगतोय, बघा फुगा एवढ्याने भागत नाही आहे, हा फुगा मोठा 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 होतच जातो आहे। मग अमक्याचा नवरा, अमक्याचा पिता, अमक्याचा पुत्र हे झालं, मग तो ऑफिसर, मग तो PhD, कोण MA, कोण BA हे झालं, मग मॅनेजर, जनरल मॅनेजर वगैरे वगैरे ते आलं, हे सगळं येऊन त्याला चिकटलं। हे सगळं येऊन त्याला जेव्हा चिकटतं तेव्हा हा फुगा एवढा मोठा 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 होतो की तो सर्वांना व्यापून टाकतो। आज त्यांनी सर्वांना व्यापून टाकलेलं आहे, अगदी परमेश्वरालासुद्धा या फुग्याने व्यापलं आहे। तुम्हाला परमेश्वराला कसं व्यापणार हो वामनराव, केवढा परमेश्वर केवढा आणि हा केवढा? अहो मला सांगा, सूर्याच्या आत जेव्हा ढग येतो, ढग केवढा आहे? ढग एवढा आहे, सूर्य केवढा आहे? पण तरीसुद्धा काळोख पडतोच ना, तरीसुद्धा काळोख पडतोच की नाही? आपण म्हणतो ढगाने सूर्याला व्यापलं म्हणतो की नाही आपण? तसं हा जो फुगा आहे या फुग्याने सगळ्यांना व्यापून टाकलेला आहे, इतकं व्यापून टाकलेलं आहे की या फुग्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही त्याला, स्वतःला आणि इतरांना। मी काय सांगतो बघा, बहिर्मन कसं, बहिर्मनाबद्दल मी बोलतो आहे की बहिर्मनाची उत्पत्ती ज्याला आपण म्हणतो आहे ना ती कशी होते आहे ती मी सांगतो आहे की बहिर्मनाची जी उत्पत्ती होते आहे ती आपण लक्षात घ्या की पहिली त्याची गंगोत्री जी आहे ना ती नावाने होते। आता हे मूल जे जन्माला आलेलं आहे त्याला प्रथम नाव नसतं, नाव आपण दिलं झालं, पुढे तुम्ही जर हाक मारायला सुरुवात केली त्याला प्रथम कळत नाही कोणाला हाक मारतात काय, तो कोणाकडे बघत पण नाही। तुम्ही सुरुवातीला हाक मारा तो कोणाकडे बघणार पण नाही, फक्त आवाज जर आला म्हणून तो कुठेतरी बघणार त्या आवाजाच्या दिशेने, आवाजाच्या आपण सुद्धा तेच करतो ना, आपल्याला कुठे आवाज आला की त्या आवाजाच्या दिशेने आपण बघतो। तसं ते मूल आहे ना, तुम्ही म्हटलं अरे चंद्या असं आपण म्हटलं की चंद्या हा त्याला काहीच माहीत नाही चंद्या काय आणि बंड्या काय, पण चंद्या म्हटल्यानंतर तो आवाज येतो आणि तो त्या आवाजाच्या दिशेने पाहतो आणि आपण त्या मुलाच्या दिशेने पाहतो, अशा तऱ्हेने हळूहळू हळू तो आपल्याकडे पाहतो, आपण त्याच्याकडे पाहतो आणि पाहता 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 त्या मुलाला कळायला लागतं की अरे बंड्या आपल्यालाच म्हणत आहेत, आणि म्हणून बंड्या म्हटलं की तो आपल्याकडे बघायला लागतो, म्हणून बंड्या म्हणून तुम्ही हाक मारली की तो बघायला सुरुवात करतो। म्हणजे बघा पहिले इथून सुरुवात झाली, म्हणजे बहिर्मनाला जी सुरुवात झाली ना ती इथून सुरुवात झाली, आणि मग तो जसजसा लहानाचा मोठा होत जातो तस तसे त्याच्यावर संस्कार होत जातात, संस्कारात विजय उच्चते, त्याच्यावर संस्कार व्हायला लागतात। मग संस्कार काही ठिकाणी चांगले होतात, काही ठिकाणी वाईट होतात, तो कुठे जन्माला येतो त्याच्यावरती अवलंबून आहे। तो जन्माला येतो कुठे, कुठल्या प्रदेशात, कुठल्या खंडात, तो जिथे जन्माला येईल ना तिथल्या लोकांमध्ये जिथे जन्माला आलेला असतो तिकडची जी संस्कृती असते त्या संस्कृतीप्रमाणे त्याच्यावर संस्कार होत राहतात आणि अशा तऱ्हेने त्याचा द्विज म्हणजे दुसरा जन्म होतो। कळलं की नाही, त्याचा दुसरा जन्म होतो, मग तो स्वतःला समजावा लागतो मी हिंदू, मी ख्रिश्चन, मी मुसलमान, मी ज्यू, हे तो नंतर समजायला लागतो। पण जन्माला आलं तेव्हा ह्याच्यातलं त्याला काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, पण तो नंतर समजायला लागला का, संस्कार।
बहिर्मंजे तयार कसं होतं ते बघा. हे जे बहिर्मन जे तयार होत आहे जे आहे हे बहिर्मन तयार. आता बहिर्मन हे जे तयार होत आहे त्याला आधार काय? आधार शरीर. शरीराचा आधार जर नसेल तर नाव कोणाला? शरीराचा जर आधारच नसेल तर नाव कोणाला? म्हणून नाव आपण देतो कोणाला? त्या शरीराला नाव देतो. नाव आपण दुसऱ्या कोणाला देत नाही, आपण त्या शरीराला नाव देतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्या शरीराला दिलेलं नाव आणि त्या नावाच्या अपेक्षेत धर्म जात पंथ वगैरे जे आहे त्यांनी सर्वांनी त्या शरीराला व्यापून टाकलं म्हणजे तो फुगा. तो जो फुगा आहे ना त्या फुग्याने या शरीराला संपूर्ण व्यापून टाकलं. ते इतकं की शरीराला तर त्याने व्यापलंच पण शरीराच्या पाठीमागे असणारा मी 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 हा म्हणजे परी न उमजे कोठील मी कोण मी त्या मीला पण व्यापून टाकलं. त्या मीला पण व्यापून टाकलं. आज तुम्हाला जर विचारलं मी का हो तुम्ही कोण? मी मला तुम्ही ओळखत नाही. ओ सगळे लोक मला ओळखतात नाही, तुम्ही मला ओळखत नाही. मी गोविंदराव तपासे. कळलं की नाही? बघा बोट कुठे करतो इथे शरीराला सांगतो आहे. आता मला सांगायचं शरीराला कुठे गोविंदराव तपासे आहे दाखवा. शरीरावर कुठे लिहिलं आहे गोविंदराव तपासे? लिहिलं आहे कुठे का? नाही. तुम्ही किती तपास करा तुम्ही किती तपास करा त्या शरीरावर कुठेही गोविंदराव तपासे नाही. पण तो मानतो काय मी गोविंदराव तपासे म्हणजे तो मी गोविंदराव तपासे सांगतो आहे पण मी शरीर असं सांगत नाही. वास्तविक वस्तुस्थिती काय आहे? तो शरीर आहे. ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक वस्तुस्थिती काय आहे? तो शरीर आहे आणि त्याच्यावर हे सगळं लेप दिलेला आहे, रंग दिलेला आहे आणि तो तो मी शरीर हे विसरून गेलेलं आहे. आणि हे जे काही समाजाने आपल्याला जे दिलेलं आहे जे आप ते आपण आहोत हे तो अगदी अभिमानाने सांगतो. कळलं की नाही? अभिमानाने सांगतो. प्रथम नाव सांगतो, मग आडनाव सांगतो, मग आपला धर्म जात पंथ हे ते, मग आपला हुद्दा, मग आपचं घराणं वगैरे 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 सांगत जातो. ह्याच्या उलट जी मग अगदी वाईट परिस्थितीमध्ये जन्माला आलेली मुलं असतात ते विचारले त्यांना काय सांगण्यासारखं त्यांच्याजवळ काही नसतंच आणि जे काही सांगण्यासारखं जे असतं ते सांगायलाही त्यांना बरं वाटत नाही अशी परिस्थिती असते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर वास्तविक जन्माला आलेलं जे असतं ते शरीर म्हणजे मानवी शरीर असतं. पण मानवी शरीर म्हणून आपण त्याच्याकडे कधी बघतच नाही आणि मग त्याच्यावर आपण जे रंगरूप करतो त्या रंगरूपाप्रमाणे आपण त्याच्याकडे बघत असतो. मी एक दुसरं उदाहरण देतो म्हणजे मी काय म्हणतो ते तुमच्या ध्यानात येईल. एक भिंत आहे, आपल्या घराच्या भिंती आहेत की नाही? आपल्या घराच्या भिंती आहेत, चार भिंती आहेत. आता घराच्या भिंतींना तुम्ही वॉलपेपर लावलात, घराच्या भिंतींना तुम्ही वॉलपेपर लावायचा. आता वॉलपेपर लावल्यानंतर त्या चार भिंतीवर चार वॉलपेपर लावले, एका ह्याच्यामध्ये वाघ, दुसऱ्या वॉलपेपरमध्ये सिंह, तिसऱ्यामध्ये माणूस, चौथ्यामध्ये गरुड. आता ती भिंत मी भिंत आहे हे केव्हाच विसरून गेलेली आहे आणि तो वॉलपेपरने त्या भिंतीला पूर्णपणे झाकून टाकलेला आहे. लक्षात घ्या, वॉलपेपरने त्या भिंतीला पूर्ण झाकून टाकलेला आहे आणि आता ती भिंत मी भिंत हे विसरून जाऊन मी वॉलपेपर एवढ्याने भागलं नाही तर मी वाघ, तो म्हणतो मी सिंह, तो म्हणतो मी माणूस, तो म्हणतो मी गरुड. म्हणून हा जो विषय आहे हा विषय आपल्याला नीट समजून का घेतला पाहिजे की खरा जो आहे कोण तो राहतो बाजूला आणि जो मुखवटा जो आहे तो मुखवटा घेऊन आज आपण सगळे मंडळी फिरतो आहोत. ही आज वास्तविक वस्तुस्थिती आहे की आपण सगळी मंडळी मुखवटे घेऊन फिरतो आहोत, चेहरा आपला केव्हाच गायब.